नमस्कार, तरुण भारत फटाफट न्यूज मध्ये आपले स्वागत। पाहूया सोमवार दिनांक 31 जानेवारी दुपारपर्यंतच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्वाच्या घडामोडी। लाल चंदन तस्करी मिरजेत पुष्पराजला अटक, याबाबतची महत्वाची बातमी तुम्ही या बुलेटिन मध्ये पाहू शकाल। अनियंत्रित ई बसची 17 वाहनांना धडक, 6 ठार, या संदर्भातील बातमी आज आपण जाणून घेणार आहोत। ट्रक मधून 2360 किलो गांजा जप्त, 2 तस्कर अटकेत, याबाबतची बातमी देखील आजच्या बुलेटिन मध्ये पाहायला मिळणार आहे। राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात, याबाबतची बातमी देखील या बुलेटिन मध्ये पाहू शकाल। नितेश राणेंना अटक की दिलासा, जामीन अर्जावर आज सुनावणी, या संदर्भातील बातमी देखील आज आपण जाणून घेणार आहोत। आता पाहूया सविस्तर बातम्या। लाल चंदनाच्या तस्करीवर सध्या गाजत असलेल्या पुष्पा चित्रपटाप्रमाणेच महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मिरजेतही लाल चंदनाची तस्करी उजेडात आणण्यात महात्मा गांधी चौकी पोलिसांना रविवारी मध्यरात्री यश आलंय। मिरज धामणी रस्त्यावरून वाहतूक केला जाणारा सुमारे 983 किलो वजनाचा लाल चंदनाचा साठा आणि वाहतुकीचा टेम्पो असा 2,45,85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। महात्मा गांधी चौकी पोलीस आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने रविवारी रात्री 2:50 ही कारवाई केली आहे। या प्रकरणी यासिन इनायत उल्ला खान याला अटक करण्यात आली आहे। चंदन तस्करी प्रकरणी जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे। उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये नियंत्रण सुटलेल्या इलेक्ट्रिक बसने तब्बल 17 वाहनांना जोरदार धडक दिली आहे। या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी आहेत। जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। रविवारी रात्री 11:30 सुमारास ही घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कानपूर शहरातील घंटाघर चौकातून रात्री 11:30 सुमारास ई बस टाटा मिलच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती। पूल उतरताच चालकाने बस विरुद्ध दिशेने चालवण्यास सुरुवात केली। बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने जो दिसेल त्याला तुडवत ती बस पुढे जात होती। ती बस एकामागोमाग एक अशा 17 गाड्यांवर जाऊन धडकली। त्यानंतर ड्रायव्हरने घटनास्थळावरून पलायन केलं। गोव्यात गेल्या 10 वर्षापासून सत्ता असताना गोवा चकाचक आणि गोल्डन का केला नाही असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केला आहे। भाजप नेते अमित शहा यांनी गोव्यात रविवारी प्रचार आणि सभा घेतली होती। यावेळी त्यांनी भाजपसाठी गोवा गोल्डन आणि विकास करण्यासाठी असल्याचं अमित शहा म्हणाले होते, तर गोवा काँग्रेससाठी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी असल्याची टीका अमित शहा यांनी केली होती। यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र डागललं आहे। तसेच दिल्लीतील नेत्यांना देशाची कामे नसल्यामुळे प्रचारासाठी गोव्यात येतात असा घणाघात राऊत यांनी केला आहे। आसामच्या करीमगंज जिल्ह्यात पोलिसांनी एका ट्रकमधून तब्बल 2,360 किलो गांजा जप्त केला आहे। या प्रकरणी 2 गांजा तस्करांनाही पोलिसांनी अटक केली आहे। करीमगंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करीमगंज जिल्ह्यातील त्रिपुराच्या आंतरराज्यीय सीमेजवळ चेकपोस्टवर संशय आल्याने पोलिसांनी ट्रक चालकाची कसून चौकशी करत ट्रकची झडती घेतली। यावेळी ट्रकमधून गांजाची वाहतूक होत असल्याचं समोर आलं। पोलिसांनी या ट्रकमधून 2,360 किलो गांजा जप्त करत 2 गांजा तस्करांनाही अटक केली आहे। तृणमूल काँग्रेसचे खासदार शंतनू सेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना रविवारी एक पत्र लिहून जागतिक आरोग्य संघटनेसंदर्भात एक तक्रार केली आहे। जागतिक आरोग्य संघटनेच्या COVID-19 डॅशबोर्डमध्ये जम्मू काश्मीर हा पाकिस्तानचा तर अरुणाचल प्रदेश हा चीनचा भूभाग असल्याचं दाखवलं जात असल्याचा आरोप सेन यांनी केलाय। सेन यांनी पत्रामध्ये दिलेल्या माहितीनुसार ते स्वतः जागतिक आरोग्य संघटनेचा हा डॅशबोर्ड पाहताना ही गोष्ट लक्षात आल्याचं म्हटलं आहे। मी जेव्हा या साईटवरील निळ्या भागावर क्लिक केलं तेव्हा आपल्या देशातील COVID-19 बद्दलची माहिती दाखवण्यात आली होती, मात्र मला धक्का बसला जेव्हा मी वेगळ्या रंगाच्या भागावर क्लिक केलं। या ठिकाणी आपल्या जम्मू काश्मीर राज्यावर क्लिक केलं तेव्हा पाकिस्तानची माहिती दाखवण्यात आली, असं चीन संदर्भातील माहितीबद्दलही या साईटवर दिसून आलं, असा उल्लेख सेन यांनी मोदींना पाठवलेल्या पत्रात केलाय। देशात सध्या 5 राज्यांच्या विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे। सध्या या राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग घेतलाय। दररोज काही ना काही घडामोडींमुळे संपूर्ण देशाचं लक्ष या राज्यांच्या निवडणुकांकडे लागून राहिलं आहे। दरम्यान आता मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला रविवारी मोठा झटका बसलाय। विधानसभा निवडणुकीसाठी सर्व 60 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करताच अनेक इच्छुकांनी तडकाफडकी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे। तसेच काही विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या पुतळ्यासह कार्यालयांची जाळपोळ करत इशारा दिला आहे। त्यामुळे भाजपच्या मुख्यालयाबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली आहे। देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत सादर करतील। विचार जुने असले तरी नव्या संशोधनाच्या मदतीने मार्ग काढले जाऊ शकतात असं राष्ट्रपती म्हणाले आहेत।
मी त्या लाखो स्वातंत्र्य सैनिकांना नमन करतो ज्यांनी त्यांच्या कर्तव्याला प्राधान्य दिले आणि भारताला हक्क मिळवून देण्यासाठी मदत केली. स्वातंत्र्याच्या 75 वर्षात भारताच्या विकासाच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांचीही मी आदरपूर्वक स्मरण करतो, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले आहेत. कोरोना काळात पोलीस दलातील घटलेली कर्मचारी संख्या, निवृत्त अधिकारी आणि मागील 2 वर्षात फुल टाइम भरती न झाल्याने गृह खात्याने 7,200 कर्मचाऱ्यांची पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र टीईटी, लष्कर आणि आरोग्य परीक्षांमध्ये समोर आलेल्या घोटाळ्यांमुळे गृह खातं स्वतःच ही भरती प्रक्रिया पार पाडणार आहे, त्यासाठी कोणत्याही एजन्सीला कंत्राट देणार नाही. सातत्याने समोर येणारे भरती प्रक्रियेतील घोटाळे लक्षात घेता गृह खात्याचा हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांमध्ये या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचं गृह मंत्रालयाने म्हटलं आहे. परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची. गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य. 31 जानेवारीचा दिवस संपूर्ण देशामध्ये विश्वासघात दिवस म्हणून शेतकऱ्यांकडून साजरा केला जातोय, असं संयुक्त किसान मोर्चा या संघटनेनं म्हटलंय. सोमवारी संयुक्त किसान मोर्चाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना एक पत्र लिहिलंय. तुम्हाला हे सांगताना आम्हाला फार दुःख होते, तसेच संतापही वाटतोय की पुन्हा एकदा शेतकऱ्यांसोबत विश्वासघात झालाय. भारत सरकारच्या ज्या 9 डिसेंबरच्या पत्राच्या आधारे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यापैकी एकही आश्वासन सरकारने पूर्ण केलेलं नाही, त्यामुळे आज संपूर्ण देशभरामध्ये शेतकऱ्यांकडून 31 जानेवारी 2022 हा दिवस विश्वासघात दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, असं या पत्रात म्हटलंय. जर सरकारने लेखी स्वरूपामध्ये दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत तर शेतकऱ्यांकडे आंदोलन पुन्हा सुरू करण्याशिवाय कोणताही पर्याय उरणार नाही, असा इशाराही शेतकरी संघटनेनं दिलाय. हैदराबाद तेलंगणात एक भीषण असा अपघात घडलाय. रस्त्याकडेला बसलेल्या कामगारांना कारने चिरडल्याचा प्रकार समोर आलाय. तेलंगणातील करीमनगरमध्ये रविवारी ही घटना घडली. रस्त्याकडेला बसलेल्या काही कामगारांना एका कारने धडक मारली. त्यात एका मुलीसह 4 महिलांचा मृत्यू झाला आहे. कार अल्पवयीन मुलगा चालवत असल्याची धक्कादायक माहितीही समोर येत आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असून निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय. मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचना आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. आता मुंबई आणि उपनगरातील 236 वॉर्डांच्या निवडणुका निवडणूक आयोग लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे, पण त्यापूर्वीच मुंबई महापालिकेवर प्रशासन नेमलं जाणार असल्याची चर्चा आहे. 7 मार्चला मुंबई महापालिकेची मुदत संपणार असून निवडणुका एप्रिल अखेर किंवा मे मध्ये जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मधल्या काळात नगरसेवकांना मुदतवाढ मिळण्याची अटकळ बांधली जात होती, परंतु आता 7 मार्चनंतर मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमला जाणार असल्याचं बोललं जात आहे. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने गुरुवारी फेटाळला. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात शरण जाण्यास तसंच नियमित जामिनासाठी अर्ज करावा असे निर्देश दिले होते. त्यासाठी कोर्टाने नितेश राणे यांना 10 दिवसांची मुदत दिली होती, तसेच तोपर्यंत त्यांना अटक करू नये असे निर्देश देत दिलासा दिला होता. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर झाले. सरकारी वकील अनुपस्थित असल्याने शुक्रवारी सुनावणी होऊ शकली नाही. दरम्यान आज नितेश राणेंच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस खालावत असल्याचं चित्र आहे. तिसऱ्या लाटेचा उतरता आलेख दिलासादायक गोष्ट असली तरीही कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या अद्याप कायम आहे. मागील 24 तासात भारतात 2,09,918 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 959 रुग्णांचा मृत्यू झालाय. त्याआधी मृत्यू होणाऱ्यांची संख्या 893 होती. तर मागील 24 तासात 2,62,628 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात 18,31,286 सक्रिय रुग्ण आहेत, तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 15.77% आहे. हिंदी महासागर क्षेत्रात भारत नौदलाचे जगातील सर्वात मोठे सरावाचे आयोजन करणार आहे. गेल्या 2 दशकांपासून दर 2 वर्षाला अशा प्रकारचा सराव केला जात आहे. यंदा त्याचा आणखी विस्तार करताना विशाखापट्टणम पर्यंतचा भाग त्यात समाविष्ट असेल. या महाआयोजनात भारताने जगाच्या प्रत्येक महाखंडातील मोठ्या नौदलास निमंत्रण दिलं आहे. अभ्यासाच्या माध्यमातून सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याच्या भारताच्या मैत्रीपूर्ण कूटनीतीचे प्रदर्शन केले जाणार आहे. तर सर्वाधिक शक्तिशाली पश्चिमेकडील देशांच्या नौदलासही निमंत्रण देण्यात आलं आहे. यात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जपान
यांचा समावेश आहे. सरावाच्या निमित्ताने अमेरिका, रशिया, इराण, इस्रायल हे परस्पर विरोधी देशांचे नौदल देखील एकाच आयोजनात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असेल. तर भारताच्या 100 युद्ध नौका या नौदल सरावात सहभागी होतील. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी पी चिदंबरम हे काँग्रेसचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक आहेत. या पार्श्वभूमीवर चिदंबरम यांनी गोवा निवडणुकीत काँग्रेसच्या भूमिकेवर स्पष्टीकरण दिलंय. गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत काँग्रेसची आघाडी होऊ शकली नाही. असं असलं तरी आमची मैत्री कायम आहे. निवडणुकीनंतर संधी मिळाल्यास दोन्ही पक्षांसोबत काम करण्याचा काँग्रेस नक्कीच प्रयत्न करेल, असं चिदंबरम म्हणाले. यासह आताच्या ठळक घडामोडी संपल्या. सविस्तर बातम्यांसाठी तरुणभारत.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि स्पेशल रिपोर्ट्स व्हिडिओज पाहण्यासाठी तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.